Hello, good morning students. Today we are going to start exercise from H.C. Verma textbook. Okay, so we have seen already how to calculate the dimensions of various physical quantities. Now see, but the quantities which are given in the H.C. Verma textbook, it is quietly different. It is very complicated. And we have to solve or we have to find the dimension of that particular physical quantities. It's whatever may be the physical quantities are there. So in first exercise, the first question is given, find the dimensions of. So see here, the name of physical quantities are given. So find the dimensions of first quantity is linear momentum. Second one is frequency and third one is pressure. Okay, so let us start to find the dimensions of given physical quantities one by one. So first quantity is linear momentum. So to calculate linear momentum, we know the formula to calculate linear momentum. So this linear momentum, it is a physical quantity which we can represent by letter P. P stands for what? Linear momentum. I have already told you what is linear momentum. If any object, it is in motion, then only it has linear momentum. Okay. So we can write linear momentum is equal to mass multiplied by velocity. So the product of mass and velocity is called as linear momentum. कोणत्याही बॉडीला जी मोशन मध्ये असेल तिला लिनियर मोमेंटम असतो. कारण शेवटी लिनियर मोमेंटम म्हणजे काय? मास आणि वेलोसिटी या दोघांचा प्रॉडक्ट. जिथे वेलोसिटी 0 आहे तिथे मोमेंटम किती होईल? 0 होईल. कारण मोमेंटम हा रेस्ट कंडिशन मधल्या ऑब्जेक्टचा कसा असतो? 0 असतो. मग मोमेंटम कोणाला असतो? तर मोमेंटम कोणाला असतो? जी बॉडी मोशन मध्ये असते किंवा ज्या बॉडीला वेलोसिटी असते. ठीक आहे, तर लिनियर मोमेंटम म्हणजे मास इनटू वेलोसिटी हा फॉर्मुला आपल्याला लक्षात पाहिजे. आता या फॉर्मुलाच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला त्याचा डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. चला तर डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू. आपण मास साठी आपण काय वापरणार? m1 मल्टीप्लाइड बाय वेलोसिटीचे डायमेन्शन्स आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेले आहेत आणि ते आपल्या लक्षातही पाहिजे. वेलोसिटी साठी आहे l1 t - 1, म्हणजेच लिनियर मोमेंटमचं जे काही डायमेन्शन येईल ते येईल m1 l1 t - 1. सो दिस इज द डायमेन्शन फॉर लिनियर मोमेंटम. कुठलीही फिजिकल क्वांटिटी जर दिली असेल तुम्हाला तर सर्वात आधी त्याचा फॉर्म्युला लिहा, त्याच्यानंतर त्याचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करा. आता इथं दुसरी जी क्वांटिटी दिलेली आहे ती आहे फ्रिक्वेन्सी. मग याचा अर्थ तुम्हाला फ्रिक्वेन्सी माहिती पाहिजे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तिचा फॉर्म्युला कुठला आहे? तर फ्रिक्वेन्सीसाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. किंवा फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तर फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय होतो? हाऊ मेनी रिव्होल्युशन्स पर युनिट टाईम, म्हणजे पर युनिट टाईमला किती रिव्होल्युशन्स कम्प्लीट करतो एखादा ऑब्जेक्ट, त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. किंवा फ्रिक्वेन्सीसाठी साधा आणि सोपा कन्सेप्ट तुमच्या लक्षात बसेल असा कन्सेप्ट आहे, दॅट इज फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सीसाठी कन्सेप्ट आहे, फ्रिक्वेन्सी आपण कोणत्या लेटरने इंडिकेट करतो? स्मॉल एन, दॅट इज द फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी कॅन बी रिटन ॲज स्मॉल एन इज इक्वल टू 1/T. सो दिस इज द बेसिक फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा हा बेसिक फॉर्म्युला आहे 1/T. 1/T वाचायचं कसं? द रेसिप्रोकल ऑफ कॅपिटल टी म्हणजे काय? टाइम पिरियड. सो द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी.
म्हणजे जो काही रेसिप्रोकल असेल, कोणाचा रेसिप्रोकल पाहिजे पण तो टाइम पिरियडचा. जर टाइम पिरियडचा जो काही रेसिप्रोकल असेल तर त्या रेसिप्रोकलला काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी. मग हा झाला कन्सेप्ट की फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. तर याच्यावरून त्याचं डायमेन्शन कसं कॅल्क्युलेट करणार आपण, त्याचं डायमेन्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, वन अपॉन टी. टीचं डायमेन्शन काय आहे, टी वन. हा टी वन जो आहे तो वरच्या साईडला जर घेतला आपण तर काय होईल, प्लस वन आहे तर काय होईल, मायनस वन होईल. म्हणजे टी मायनस वन दॅट इज द डायमेन्शन फॉर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीसाठी जे काही डायमेन्शन्स आलं ते डायमेन्शन्स किती येणार आहे, टी टू द पॉवर मायनस वन. ठीक आहे. थर्ड जो प्रॉब्लेम आहे, हा थर्ड जी फिजिकल क्वांटिटी आहे ही आपल्याला दिलेली आहे प्रेशर. आणि जनरली आपण ज्यावेळेस बेसिक कॅल्क्युलेट केलेले आहेत, बेसिक फिजिकल क्वांटिटी ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे त्यावेळेस प्रेशरसुद्धा आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर प्रेशरसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, आणि तो फॉर्म्युला कुठला आहे, प्रेशर म्हणजे काय. प्रेशर फॉर एक्झाम्पल ही एक बॉडी आहे, ह्या बॉडीचा एरिया आहे, आणि या बॉडीच्या एरियावरती जर आपण फोर्स एक्झर्ट जर केला, फोर्स अप्लाय जर केला, तर ही जी टर्म आहे या टर्मला काय म्हणून ओळखल्या जातं, प्रेशर म्हणून ओळखलं जातं. तर प्रेशर इज इक्वल टू काय फॉर्म्युला असेल प्रेशरचा, प्रेशरचा फॉर्म्युला आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया, दॅट इज फोर्स डिवायडेड बाय एरिया. मग प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया जर असेल तर फोर्स बेसिक डायमेन्शन्स लक्षात घ्या. काय डायमेन्शन फोर्स डायमेन्शन, एम वन एल वन टी मायनस टू डिवायडेड बाय एरिया. एरिया काय आहे, एरिया आहे एल टू. मग याचं डायमेन्शन्स किती येईल, एम वन. हा एल टू प्लस आहे, वरती गेला काय होईल, मायनस टू होईल. पण ऑलरेडी तिथं एल एल जवळ किती आहे, एलचा पॉवर वन आहे. इथं टू वरती गेल्यावर होईल मायनस, म्हणजे इथं राहील मायनस वन. एलचा पॉवर येईल मायनस वन आणि टी मायनस टू. म्हणजे जे काही डायमेन्शन येईल प्रेशरसाठी ते किती असेल आपलं, एम वन एल मायनस वन टी मायनस टू. तर अशा पद्धतीनं आपण एच सी वर्मा या टेक्स्टबुकमधून एक्सरसाइजला सुरुवात केलेली आहे. आणि या एक्सरसाइजमधले प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स, डायमेन्शनल ॲनालिसिस कशा पद्धतीनं करायचं ते आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम्स इथं सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. तर या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला लिनियर मोमेंटमचं डायमेन्शन्स कसं काढलं, त्यानंतर फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन्स कसं काढलं आणि प्रेशरचं डायमेन्शन्स कसं काढलं हे आपण बघितलेलं आहे. तर पुढची जी एक्सरसाइज आहे ती आहे फाइंड द डायमेन्शन्स ऑफ. कोणाकोणाचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायचे आपल्याला सेकंड एक्सरसाइजमध्ये, सेकंड एक्सरसाइजमध्ये आपल्याला अँग्युलर स्पीड काढायचं आहे आणि अँग्युलर ॲक्सलरेशन काढायचं आहे. तर अँग्युलर स्पीड आणि अँग्युलर ॲक्सलरेशन काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला त्याचा बेसिक फॉर्म्युला घ्यावा लागेल. अँग्युलर स्पीड म्हणजे काय आणि अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणजे काय. तर अँग्युलर स्पीड ही आपण फिजिकल क्वांटिटी घेऊ. अँग्युलर स्पीड ज्याला आपण ओमेगा म्हणून रिप्रेझेंट करतो, तर अँग्युलर स्पीडचा फॉर्म्युला आहे अँग्युलर स्पीड इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर हा आहे त्याचा फॉर्म्युला. आणि नोटेशन आहे अँग्युलर स्पीडसाठी आपण ओमेगा वापरतो. सो ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, थीटा अपॉन टाइम मीन्स स्मॉल टी. सो दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द अँग्युलर स्पीड. अँग्युलर स्पीड जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल, ओमेगाची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल, तर थीटा अपॉन टी. थीटा म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि टी म्हणजे टाइम. सो हा जो थीटा असतो, हा थीटा आपण ऑलरेडी बघितलेला आहे की हा जो अँगल असतो, तर अँगल हा डायमेन्शनलेस असतो, त्याला कोणत्याही प्रकारचं डायमेन्शन नसतं. म्हणून या थीटाच्या ठिकाणी आपण काय लिहिणार आहे, एम झिरो एल झिरो टी झिरो. का लिहित आहे आपण थीटाच्या ऐवजी एम झिरो एल झिरो टी झिरो का लिहित आहे आपण, कारण ही डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. थीटा म्हणजे काय, अँगल. तर ही डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. आणि डायमेन्शनलेस क्वांटिटी कोणत्या कशाने दाखवायची, एम झिरो एल झिरो टी झिरोनी. आता टाइम, टाइमचं डायमेन्शन काय आहे, टाइमचं डायमेन्शन आहे टी वन. या टी वनला वरती घ्या, ओमेगा
सो डायमेंशन येणार आहे एम झिरो एल झिरो हा टी जो प्लस आहे हा काय होईल मायनस वन म्हणजे एम झिरो एल झिरो टी मायनस वन हे काय होणार आहे हे होणार आहे अँग्युलर स्पीडचं डायमेंशन. त्यानंतर आपण जाऊया पुढच्या फिजिकल क्वांटिटीकडे. आधी पुढची फिजिकल क्वांटिटी कोणती आहे अँग्युलर ॲक्सेलरेशन. ही जी अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे ही अँग्युलर ॲक्सेलरेशनसाठी तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. अँग्युलर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू अँग्युलर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू अँग्युलर ॲक्सेलरेशन जे आहे ते कोणत्या लेटरनं आपण रिप्रेझेंट करतो अल्फा. अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन. त्याचा फॉर्म्युला आहे अँग्युलर स्पीड ई अपॉन टाइम. Therefore we can write alpha is equal to angular speed म्हणजे काय तर angular speed म्हणजे omega इथे ठेवू आपण omega upon t that is time. So alpha साठी आपल्याला फॉर्म्युला मिळाला. कुठला फॉर्म्युला मिळाला आपला alpha is equal to omega upon t म्हणजे काय angular speed upon time. angular speed upon time कशासाठी वापरायचं to calculate the dimension of angular acceleration. इथं तुम्हाला अँग्युलर स्पीड जर काढायची असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा थीटा अपॉन टी. या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन नाही पाहिजे. दोन्ही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिला फॉर्म्युला जो आहे तो आहे ओमेगासाठी. ओमेगा कसा फाइंड आउट करता थीटा अपॉन टाइम. दुसरा आहे अल्फासाठी. अल्फा कसा कॅल्क्युलेट करतात ओमेगा अपॉन टाइम. चला तर मग आपण डायमेन्शन्स काढू याचे. डायमेन्शनसाठी काय येणार आहे ओमेगाचं डायमेन्शन्स ऑलरेडी आपण इथं कॅल्क्युलेट केलं आहे एम झिरो एल झिरो टी मायनस वन एम झिरो एल झिरो टी मायनस वन डिवायडेड बाय टाइम. टाइमचं ऑलरेडी आपल्याला माहिती आहे टाइमचं डायमेन्शन्स काय टी वन. सो अल्फा इज इक्वल टू एम झिरो एल झिरो. आता टी हा जो प्लस वन आहे हा वरती गेल्यावर काय होईल मायनस वन. पण ऑलरेडी इथं काय आहे मायनस वन आहे. सो मायनस वन किती होती मायनस टू. सो दिस इज द डायमेन्शन फॉर अँग्युलर ॲक्सेलरेशन. बघा इथं आपल्याला दोन फिजिकल क्वांटिटी सांगितलेल्या आहेत की ज्याची तुम्हाला डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायची आहे. पहिली फिजिकल क्वांटिटी कोणती सांगितलेली आहे अँग्युलर स्पीड म्हणजे ओमेगा. फॉर्म्युला कोणता वापरणार तुम्ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम दॅट इज ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी. दुसरी फिजिकल क्वांटिटी सांगितलं अँग्युलर ॲक्सेलरेशन. अँग्युलर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे अँग्युलर स्पीड अपॉन टाइम. अँग्युलर स्पीड म्हणजे काय ओमेगा आणि टाइम म्हणजे स्मॉल डी. तर अशा पद्धतीने आपण या दोन्ही फिजिकल क्वांटिटीचं काय केलेलं आहे डायमेन्शन्स इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे.